कारण मी पहिल्यांदाच बघतोय. वा वा, तुझ्या बोलण्यामुळे मला भुरळच पडत चालली. चल चल, छोटू लायस तू जा. पण माझे काम करशील का रे? काय अरे काय खिशाला हात लावते? तुझे पैसे किंवा चॉकलेट मी घेणार नाहीये, हे तुझे तुलाच ठेवायचे आहेत. बर, मला असं विचारत होतो की तुला उद्या पुन्हा काही पणत्या आणून देता येतील का? नक्की ना साहेब, किती आणून सांगा. तुला उचलता येतील एवढ्या आणि मला घेता येतील एवढ्या. काय छान असतोस रे तू सुद्धा. वा, दात धरतोस का? हो नक्की साहेब, आम्ही लहान आहे ना म्हणून एखादा दात पडलेला असेल. पण माझी थट्टा नका करू हा साहेब. अरे वा, छान बोलतोस तू, मला फार आवडलं. साहेब मी येतो हा. धन्यवाद हा काका. साहेब बळा, मला ते समोर काय दिसत? काय रे काय बळा समोर? त्या ओसरीच्या कोपऱ्यात कुणीतरी बसलेला आहे. मान खाली म्हणू. होय होय, तू पाहिलंस ते बरोबर आहे. तो माझा मुलगा आहे. तुमचा मुलगा? साहेब असा शांत का बसलाय? संपूर्ण जगाला पंडितच्या दिव्याने पेटवणारा मी, संपूर्ण जगभर दिव्याचा प्रकाश पसरवण्यासाठी झटणारा मी, पण माझा मुलगा मात्र अंध आहे, अंध. साहेब हे झालं कसं? आणि इतक्या चांगल्या विचाराच्या माणसाला अशा मुलाला सांभाळावं लागतंय? त्याची वेगळीच कथा आहे. लहान आहेस, तुला सांगण्यात काही अर्थ नाही. सांगा साहेब सांगा. अशा हृदय जमकी गोष्टी ऐकण्याची मला सवय झाली. आईच्या कष्टाची जशी सवय आहे तशा अशा गोष्टी सुद्धा मी ऐकल्या आणि सहन केलेल्या आहे. सांगा साहेब सांगा. तुला काय सांगणार बाळा, तसा तू लहानच आहेस, पण विचारलेस म्हणून सांगतो. अशीच एक काळ रात्र होती. दिवाळी सण हा अंधारात साजरा करतात, पण ही काळ रात्र मात्र माझ्यासाठी कायमची अंधारमय रात्र झाली. त्याचं कारणही तसंच झालं. माझ्या मुलाने माझ्याकडे भरपूर पैसा असल्यामुळे भरपूर फटाके विकत घेतले. नाना प्रकारची फटाक्यांची माळच त्याने विकत घेतली. आणि इथे फटाके लाव, तिथे फटाके लाव, फटाक्यांचा नुसता गुरगुर झाला. सगळीकडे गुरगुर झाला. पण त्या पांढऱ्या शुभ्र काळ्या कुट्ट अंधारामध्ये माझा हा मुलगा कधीतरी पडणार आहे आणि तो कायम अंध राहणार आहे याची त्याला जराशी सुद्धा कल्पना नव्हती. आणि हेच नेमकं घडलं. अचानक एक बॉम्ब फुटला आणि सरळ माझ्या मुलाच्या डोळ्यात जाऊन फुटला आणि त्याचे डोळे कायमचे गेले. पैशांचा नुसता पाऊस पडला. डॉक्टर वैद्य सगळे प्रयोग झाले. सगळ्यांनी हात वर केले. कोणीही माझ्या मुलाला डोळ्यांची ज्योत द्यायला तयार नाही. अरे मी आज पणत्या घरोघर पोहोचवत आहे, पण माझ्या घरचा मात्र पणतीचा उजेड हा अजूनही पडत नाही. या आशेनेच या पणत्या विकत घेऊन लोकांना पणतीचं महत्व पटवत आहे. फटाक्यांच्या प्रदूषणाच्या बाबतीत त्यांना जागरूक करण्याचा प्रयत्न करतो. काका सॉरी, मगाशी तुम्हाला साहेब म्हटलं, पण आता काका म्हणूनच वाटतंय. तुम्ही फारच माझ्याशी जवळीच साधली, पण आता मला सुद्धा थोडं रडू बसवत आहे. काका मी निघतो, उद्या मी आणखी पडदा घेऊन येईल. जा बाळा जा. पणत्या जा पणत्या. ये बाळा, ये आलास. छान. हा, आज सुद्धा पणत्या आणलायस? नेहमीप्रमाणे मी सगळ्या पणत्या घेणार आहे. हा काका, मला तुमच्याशी थोडस बोलायचंय. काय बोलायचंय बाळा? काल तुम्ही सांगितलेला प्रसंग मी घरी गेल्यानंतर आईला सांगितला, बाबांना सांगितला. आई आणि बाबांच्या डोळ्यातून